Baru mama नमस्कार मित्रांनो, मी आता आलो आहे कपिलेश्वर या गावामध्ये, जे राधानगर तालुक्यात आहे, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे. मित्रांनो, इथं आलो आहे मी सदाशिव बळवंत भोसले यांच्या घरी. मित्रांनो, आपल्यावर आता आहेत अशोक पांडुरंग भोसले. ते आपल्याला त्यांचे अनुभव, त्यांनी ऐकलेले अनुभव सांगणार आहेत, ह्या घराविषयीचे अनुभव सांगणार आहेत. आमचे बाळूमामांच्या घराकडे म्हणजे जे इशी झालतं पहिल्यांदा बाळूमामांचं आणि आबांचं म्हणजे सदाना भोसले. नंतर काय झालं, एक दिवस अरे बाळूमामा काय म्हणलेत, अरे सदू तू येतोस का तुझ्या घरात दरोडा पडणार आहे असे म्हटले तो. मग आता दरोडा आणणार कोण, तुम्हीच घालू ना कोण, तुम्हीच. मग म्हणला जा इथन अंबाबाईच्या देवळात, दरवर्षी 5 भटवाड म्हणजे दरोडा नाहीसा होतोय. आता आमच्या दाराव अजून सुद्धा कच आहे ते, प्रत्यक्षात आहे. थोडा धार काढा लागली काकू, 6 वाजता दरोडा दरोड्याकडे आल्या आडना थोडासा असा एवढाच असा आडना वाटला. दारावर कुराडीचं घाव तीन घातलं तरी सुद्धा दरवाजा उघडाय नाही. मामाने सांगितले ते नाही ते येणार नाही, तू किती पण किती बी ते प्रयत्न करून द्या, ते सोयात येणार नाही. घराला हे लावून गेल तिथं येणार आहे दरोडा येणार. पूर्वी कसं होतं, बोर्ड लावायचं मोठा बोर्ड, म्हणजे आता आपण हे लावतोय बॅनर, बोर्ड लावून आले की भोसलेंच्या घरावरती आम्ही दरोडा येणार या टायमाला येणार आहे सांगून दरोडा लावता. प्लस कसं होतं, दोन्ही साईडनं गँग यायची होती, इकडल्या दुसऱ्या पाठीमागल्या साईडच्या गँगची चुकामुक झाल्यामुळे ती गँग आली नाही. बाळूमामाची कृपा, त्याला बाजूला घालून इकडली जी गँग आली नदीतून येणारी ती गँग आली. संध्याकाळचं 6 टायमिंग, धार बीर काढतात माणसं, काय करतात शेतात नेऊन. आणि काकू आमची धार काढायला बसलेली होती, 6 दरवाज्याला आडना वाढला होता, त्यो आडना वाढल्याला त्यांना त्या दाराला कुराडी मारल्या तरी सुद्धा ते दार उघडलं नाही. म्हणण्याचा उद्देश म्हणजे कृपा बाळूमामाची, बाकी काय नाही. बर, अशी दगड गोपनीतून अर्ध्या किलोमीटर वरून माणसं घरावरून दगड मारत होती, गोपन मधून, गोपनीतून 6.5 किलोमीटर वरतून तिथेच होती ना खाली. कपिलनाथाच्या नाही रस्त्याच्या कॉर्नर वरून तिथन कणी दगड मारायची होती आणि मोठी दगड, ती काही एवढी एवढी नाही, गोपन मोठी अशी फिरून, म्हणजे एवढी ताकदवर माणसं होती ती. तरी सुद्धा कृपा बाळूमामाची असल्यामुळे दरवाजाला टस काय मस्त झालं नाही. हाय त्या जागेवर दरवाजे घातल्यात आली, दरवाजा अजून आहे, जसे आहेत तसे दरवाजे. दरवाजा नंतर बघतो मी, तुम्ही सांगा आणखीन बोला काय झालं. एक वेळ आम्ही आदमापूरला गेलो, गेल्यानंतर आमचा संपूर्ण प्रसाद आम्ही नियमाप्रमाणे दरवर्षी करतोय. ते माणसं बिनसं जेवली आणि आम्ही गाडी घेऊन आलो, बैलगाडी. त्या दरोड्यातला एक माणूस बघा हात तुटलेला आमच्या गाडी संघ आला. दरोड्यातला माणूस तो, दरोड्यातला माणूस तो, मुसळ्यांचा पाहुणा इथल्या, 4 पाहिले भारतासाठी भांडण लक्षात आलं, दरोडा टाकायचं 4 पहिले भातासाठी. होय, म्हणजे किती माणूस अन्नाला माग असेल बघा त्यावेळेला. होय, तो माणूस म्हटला मला, आम्ही 4 पहिले भातासाठी आम्ही तुमच्या घरावर दरोडा टाकलाय. त्यांना सांगितलं स्वतः. होय, म्हणजे तो आणि त्यांना आधी विचारला मला ही गाडी कुठल्या गावची, तर आम्ही म्हटलं कपिलेश्वरची. तू बसणार आहेस होय का, तर नाही आम्ही, मी बसणार नाही तुमच्या गाडी संघ येणार. असा हात तुटलेला होता त्याचा, म्हटलं ह्यो हात तुमच्या दरवाजावर तुटलाय माझा म्हटला. होय, तर कशामुळे म्हटलो, तुझा हात आम्ही कशाला तोडाव, नाही नाही म्हटलं, दरोडा टाकायला होतो त्यातला मी माणूस आहे म्हटला. अरे बाबा, तुमच्या घरावर आणि तुमच्या इकडल्या दाराला इतकं कच पडल्यात म्हणून त्याने सांगितलं, आणि इतकं इकडल्या दाराला एवढं पाडल्यात आम्ही. खरं आम्हाला काय ते दार उघडलं नाही, आणि म्हटलं हे बघा म्हटलं माझा हात इथनं तुटला, आमच्याच माणसानं तोडला, आणि एखादं टकलं फुटलं म्हटलं आमच्यातल्याच माणसाचं. आम्ही उचलून घेऊन त्याला गेला तो, सगळ्या गावाने एकी गेली तुमच्या दगडे फिकली, काय झालं म्हटलं, असं झालं. मग हे दरोड्याचं
अशा पद्धतीने आहे. दरोड्याची ही घटना कुठल्या सालाची आहे? कुठल्या सालाची? साधारण साधारण मधला पिरियड आहे तो 60 ते 55 या दरम्यान. नाही हे बघा 55 ते 65 मी माझा 62 जन्म याच्यापेक्षा मी लहान म्हणजे कळत नव्हतं आम्हाला. भयंकर अगोदरची गोष्ट आहे ती म्हणजे आम्हाला आम्ही माझा जन्म 62 त्याच्या अगोदरची त्याच्या अगोदरची घटना आहे म्हणजे 62 जन्म म्हणल्यानंतर लहान आम्ही तरी सुद्धा त्याच्या अगोदर 10 वर्षाची गोष्ट आहे. घेतला मुख्य फोटो तुम्ही सांगा शूटिंग घ्यावं सांगता हीच गादीची सेवा. एक मिनिट बोल नका, बाहेर कोणी बोल नका, जरा जरा बोल नका, 2 मिनिट सांगा माहिती सांगा, एक मिनिट बोल नका. हा सांगा आजनी त्यावेळी आजनी म्हणजे बाबा काय म्हणले की तुम्हाला काय धन दौलत पाहिजे असं मागा म्हणले. मला काय धन दौलत नको आहे, तुमची सेवा हवा आहे म्हणले. त्यावेळी त्यांनी एक श्रीफळ उचलून दिले आणि मी स्वतः म्हणून गादी तुझी ती माझी भक्ती म्हणून पूजा म्हणून सांगितलं. त्यापासून ती श्रीफळ आणि तो पूजाय चालू केली. त्यापासून ही गादी चालू जाईल. हा त्यांनी मामाने दिलेला प्रत्यक्ष नारळ आहे. प्रत्यक्ष मामांच्या हातून हातून मिळालेला नारळ. आणि फोटो अगदी जुना फोटो आहे. जुना फोटो त्यावेळेचा मामाने दिलेला फोटो आहे. मामाने दिलेला फोटो आहे. मुळी महाराजांचा अनेक अनेक फोटो आम्ही आता काढून ठेवला आहे जुना दाखवत. स्वतः मामाने पाठवून दिला. कुणाच आहे? बाबा मामांचा. हा भोसलेंच्या घरी पाठवून द्या म्हणून दिलेला आहे. दाखव दाखव फोटो स्वतः मामाने आपला मुरगुडच्या एका आपल्या माणसाकडूनच भक्ताकडून कपिलेश्वरला जाऊन भोसलेंच्या सदाशिव भोसलेंच्याकडे द्या त्यांच्या घरी म्हणून पाठवून दिला होता. माणूस येऊन तो आमच्या आजाकडे हा फोटो देऊन गेले. मला फक्त हे नाव बघू द्या काय आहे. ए ए मकानदार. ए मकानदार यांनी काढले. मुरगुड मधल्या मुरगुड मधून. ए मकानदार मला जरा शोध घ्यायला पाहिजे. ए मकानदार हे कोण आहेत? शूज आहे त्याने. हा फोटो काच करून घ्या. भोसले कुटुंबाची ओळख तुम्हाला त्यांची सगळे ओळख करून द्या. पहिल्याच नाही आता सरपंच साहेब आपल्याला भोसले कुटुंबाची ओळख करून तुम्ही द्या की तुम्हीच सांगा. नमस्कार, मी ऋतुजा नामदेव भोसले. हे माझे वडील नामदेव भोसले. ही माझी आई संगीता भोसले. हा माझा लहान भाऊ समर्थ भोसले. हे माझे चुलते अशोक भोसले. या माझ्या चुलती शिला. नमस्कार, आपण सदाशिव भोसले जे बाळूमामाचे शिष्य आहेत यांच्या भोसले कुटुंबाची ओळख आता आपण करून घेत आहोत. याच्यामध्ये सदाशिव भोसलेंचे नातू नामदेव पांडुरंग भोसले हे त्यांच्या त्या पत्नी आणि त्यांचा मुलगा तसेच त्याचे ज्येष्ठ सदाशिव भोसलेंचे ज्येष्ठ नातू अशोक पांडुरंग भोसले त्यांच्या पत्नी तसेच सदाशिव भोसलेचे पुढचे पुतणे महादेव भोसले ते त्यांच्या
पत्नी, तसेच आणखी शिवाजी भोसले त्यांच्या त्या आई यांच्या ओटी प्रत्यक्ष बळवामांनी नारळ दिला, त्यांच्या त्या सुनबाई मायाताई भोसले ही ऋतुजा भोसले नामदेव भोसले आणि ती शिवानी शिवाजी भोसले हा भोसले परिवार आणि यांच्या या कुटुंबावर बळवामांचा आशीर्वाद आहे. आणि ह्या गावातले कितीक भागातील पंचक्रोशीत एक विशेष अशी गोष्ट याचा आम्हाला गावकरी म्हणून नक्कीच अभिमान आहे. चांगलं चांगलं चांगलं.